नमस्कार, लोकमतमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे ती महाविकास आघाडीची. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत. हे सरकार किती काळ चालेल, किती दिवस अशा पद्धतीने हा गाडा चालेल अशी चर्चा जरी होत असली तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडी अस्तित्वात आलीये हे मात्र लक्षात घ्यावंच लागेल. पण महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग काही नवीन नाही. यापूर्वी सुद्धा तीन नाही तर तब्बल सहा पक्ष एकत्र आणण्याचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये यशस्वी झालाय आणि तो प्रयोग होता महायुतीचा. या प्रयोगाचे शिल्पकार होते भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे. फक्त फरक इतकाच की महाविकास आघाडी ही निवडणुकीनंतर अस्तित्वात आली तर महायुती ही निवडणुकीच्या आधी अस्तित्वात आली होती. महाराष्ट्रामध्ये 1999 ते 2014 असं तब्बल 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचं सरकार होतं. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न होते. दुष्काळासारखा ज्वलंत प्रश्न होता. मात्र असं असलं तरी आघाडीला हरवण्यासाठी सगळ्या विरोधकांना एकत्र यावं लागेल हे लक्षात घेतलं ते मुरब्बी राजकारणी असलेल्या गोपीनाथराव मुंडे यांनीच. आघाडी सरकारला जर माघारी पाठवायचं असेल तर विरोधकांनी एकत्र येण्याशिवाय तरणोपाय नाही हे पहिल्यांदा मुंडेंनी हेरलं. मुंडेंचं पहिल्यापासून असं होतं की भाजपापेक्षाही त्यांचे जास्त चांगले मित्र हे इतर पक्षांमध्ये होते. त्यांनी त्यांच्या याच स्नेहाचा वापर करायचं ठरवलं आणि पहिली गळ घातली ते RPIच्या रामदास आठवलेंना. झालं, भाजप शिवसेनेची तर युती होतीच, त्यांना RPI येऊन मिळालं आणि मग असे करून एक एक घटक पक्ष आले. मग विनायक मेटेचं शिवसंग्राम आलं, राजू शेट्टींची स्वाभिमानी आली, त्या रासपचे महादेवराव जानकर आले आणि या सहा पक्षांची मिळून एक मोठ गोपीनाथ मुंडे यांनी बांधली. म्हणजे आज स्वाभिमानी वगळले तरी इतर पक्ष आजही भाजपसोबत आहे, शिवसेना तर बाहेर आहेच. आणि त्याचमुळे आज सुद्धा या पक्षाचे मुख्य नेते सांगतात की फक्त आणि फक्त गोपीनाथराव मुंडे यांच्या शब्दामुळेच आम्ही महायुतीमध्ये आलो आणि त्यांच्याच शब्दामुळे पुढे सुद्धा राहिलो. अगदी बीडच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर गोपीनाथ मुंडेंकडे जादूची कांडी होती असं लोक सांगतात. म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी एखाद्याला शब्द टाकायचा, क्षणात ती व्यक्ती ती गोष्ट करून बसायची. अगदी 2014 बाबत सांगायचं झालं तर मोदी लाट जरी असली तरी महायुती महाराष्ट्रामध्ये होती आणि इचलकरंजी, बीड, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती सभा झाल्या. ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशामध्ये मोदींना भरभरून पाठिंबा मिळाला, मोठ्या संख्येने खासदार मिळाले, त्याच पद्धतीने 48 पैकी 42 खासदार महाराष्ट्राने पंतप्रधान होण्यासाठी नरेंद्र मोदी यांना दिले आणि एक भक्कम पाठिंबा भाजपने आणि अर्थात महायुतीने पंतप्रधान होण्यासाठी मोदींना दिला, ते केवळ आणि केवळ गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच. मुंडे यांच्या याच करिश्म्यामुळे त्यांना केंद्रामध्ये मंत्रीपद सुद्धा मिळालेलं होतं. त्यानंतर महायुती फुटली, सगळे पक्ष वेगवेगळे रडले 2014 साली, पण तरीही कौल त्यांच्याच बाजूने झाला. भाजप आणि शिवसेना एकत्र आली, त्यामुळे समोरच्यांना जर सत्तेतून दूर ठेवायचं असेल तर आपल्याला एकत्र यावंच लागेल, महायुती करावीच लागेल हे पुन्हा एकदा मुंडेंनी दाखवून दिलं, पटवून दिलं आणि 2014 सालचं सरकार अस्तित्वात सुद्धा आलं. एक नवा धडा मुंडेंनी या निमित्ताने दिला होता हे विसरून चालणार नाही. आज जर गोपीनाथ मुंडे असते तर कुठल्याही पद्धतीने शिवसेना आणि भाजप वेगळं झालं नसतं असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडी तर दूरच, पण महायुती सुद्धा तुटली नसती असंही अनेक नेत्यांना वाटतंय. गोपीनाथ मुंडेंनी ज्या पद्धतीने, ज्या प्रेमाने एकमेकांना बांधून ठेवलं होतं, त्यांची माणसं जोडण्याची जी शैली होती त्यामुळे महायुती अभेद्य राहिली असती यात शंकाच नाही. अर्थात आत्ताच्या घडीला जर बघायला गेलं तर भाजपसोबत फक्त रासप आणि RPI उरलेले आहेत. त्यातनं शिवसेना बाहेर पडलेली आहे, स्वाभिमानी बाहेर पडलेली आहे आणि त्यामुळे आजही महायुती हे नाव घेतलं की आठवण होते ती गोपीनाथ मुंडे यांचीच. तर असेच वेगवेगळे किस्से सांगणारे, अपडेट्स देणारे आणि राजकीय विश्लेषण मांडणारे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येऊ. पण हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आमच्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा.